गेल्या काही दिवसांपासून खलिस्तान आणि खलिस्तानचे समर्थक यांच्याविषयी गेल्या काही दशकांपासून खलिस्तान हा भारतातील फार महत्वाचा असा प्रश्न आहे आणि याच्यासाठीची फार मोठी राजकीय किंमत सुद्धा आपल्या देशाने मोजलेली आहे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये सुद्धा हा खलिस्तानचा प्रश्न फार चिघळलेला आपल्याला दिसून येतोय सध्या वारिस पंजाब दे आणि या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह आणि खलिस्तान हे तिन्ही समानार्थी शब्द झालेले दिसून येतात आणि या निमित्ताने परत एकदा खलिस्तान या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा जोर दिसून येतोय याची चर्चा आपल्याला होताना दिसतीये लंडनमध्ये सुद्धा एक घटना घडलेली आपल्याला दिसून येते बघा लंडनमध्ये जे भारतीय उच्चायुक्त आहे त्या ठिकाणचा भारतीय ध्वज जो आहे तो सुद्धा खलिस्तानवादी समर्थकांनी काढून टाकलेला दिसून येतोय आणि याची तीव्र शब्दामध्ये नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते यासोबतच मागच्या वर्षी जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं या आंदोलनामध्ये सुद्धा खलिस्तानी सहभागी झाल्याची अफवा पसरलेली होती म्हणजे उत्तरेमध्ये भरपूर वेळा ज्या ज्या घटना घडतात तर त्या घटनांमध्ये खलिस्तान हा शब्द आलेलाच आपल्याला दिसून येतोय आज आपण सविस्तर मध्ये माहिती घेऊयात की हे खलिस्तान नेमकं आहे काय ही चळवळ नेमकी आहे काय आणि या चळवळीची सुरुवात नेमकी कुठून झाली या संदर्भातला इतिहास सुद्धा आज आपण बघणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती सर्वांच सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो वारिस पंजाब दे ही एक संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून परत एकदा खलिस्तान अशा एका स्वतंत्र देशाची मागणी होताना दिसते खलिस्तान या शब्दाचा जर का आपण शब्दशः अर्थ घेतला तर त्याचा शब्दशहा अर्थ होतो शुद्ध प्युअर म्हणजेच पंजाबमध्ये राहणारे शीख बांधव जे आहेत या सगळ्यांचं एकत्रितपणे शुद्ध असलेलं एक स्वतंत्र राष्ट्र असेल असा याचा अर्थ होताना दिसतोय थोडक्यात काय पंजाबच्या रूपाने एक स्वतंत्र राष्ट्र तिथल्या लोकांना हवं आहे जे की शीख समुदायाचं स्वतंत्र असं राष्ट्र असणार आहे आपण पंजाबच्या इतिहासावरती जर का टाकली तर, तर आपल्याला लक्षात येईल की मुघल काळामधला जो काही पंजाब आहे हा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागलेला असा पंजाब होता आणि त्यावेळेस त्या प्रांतांना म्हणलं जायचं मिसल आणि सर्व मिसल एकत्र आले आणि पंजाब निर्माण झाला आता हे सर्व मिसल एकत्र आले महाराजा रणजित सिंह यांच्या कार्यकाळामध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली आणि हे सर्वच्या सर्व एका समान ध्येयाने एकत्र आले होते एका समान उद्दिष्टाने एकत्र आले त्यांनी एक एक राज्य एक एक प्रांत खालसा करायला सुरुवात केली त्याच पद्धतीने त्यांनी पंजाब हे जे राज्य आहे ते सुद्धा खालसा केलेलं आपल्याला दिसून येतंय त्यांनी पंजाब प्रांतावरती स्वतःचं नियंत्रण प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसून येते पण खलिस्तानची जी मागणी आहे ती काही इंग्रजांच्या काळापासूनची मागणी नाही आहे त्यावेळेस पंजाब हाच होता सर्वच्या सर्व मिसल जे आहे हे एकत्रितपणे आलेले होते राजा रणजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही खलिस्तानची मागणी आहे मुळामध्ये देशाची फाळणी झाल्यानंतरची किंवा फाळणी संदर्भातली चर्चा ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेसपासूनची एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र होत असताना भारतापासून पाकिस्तान हा वेगळा होत असताना याची सगळ्यात मोठी किंमत कोणाला मोजावी लागली तर ती पंजाब या भागाला पंजाबमधील जनतेला फाळणीचं तत्व जे आहे तेच मुळामध्ये पटलेलं नव्हतं पंजाबचा बराचसा भाग जो आहे तो फाळणी नंतर पाकिस्तानमध्ये गेला मागे आपण पाकिस्तान संदर्भात होतं की पाकिस्तान मधला सगळ्यात मोठा प्रांत जो आहे तर तो प्रांत आहे पंजाब आणि हा मोठा भाग गेला कुठे तर तो गेला पाकिस्तानमध्ये आपल्या पूर्वजांनी कसलेली जमीन गेली कुठं तर पाकिस्तानमध्ये गेली सर्व जमीन सोडून सर्व आजपर्यंत जी काही पूर्वजांनी केलेली कमाई आहे त्यांची जी काही पूर्व पुण्य आहे ही सगळी सोडून या पंजाबमध्ये असलेल्या शीख बांधवांना भारतामधल्या पंजाबमध्ये यावं लागलं रक्ताची माणसं जी आहेत रक्ताची नाती जी आहेत ते सगळी सोडून त्यांना भारतामध्ये यावं लागलं आणि या सगळ्यांमुळे शीख समुदायामध्ये एका पद्धतीने असंतोषाची भावना जी आहे ती निर्माण झाली होती आणि तेव्हापासूनच या सर्व परिस्थितीचा एकूण फायदा घेण्यासाठी शीख जे नेते होते या नेत्यांनी खलिस्तान नावाने स्वतंत्र राज्याची मागणी करायला सुरुवात केलेली दिसून येते आणि नंतरच्या काळामध्ये मा ही मागणी पहिल्यांदा खलिस्तान राज्य म्हणता म्हणता नंतरच्या काळामध्ये राष्ट्राची निर्मिती ही मागणी आलेली आपल्याला दिसून येते स्वतःची पवित्र अशी मातृभूमी असायला पाहिजे म्हणून जे काही फुटीरवादी आहेत फुटीरवादी जे, जे गट आहेत त्यांचे जे काही नेते आहेत या सगळ्यांनी स्वतंत्र खलिस्तानचं स्वप्न दाखवायला सुरुवात केलं की ज्याच्यामुळे शांत असलेल्या पंजाबमध्ये जिथे कष्टाने खूप काही कमवलं गेलेलं आहे असा जो भाग आहे सुपीक अशी जी जमीन आहे या पंजाबमध्ये हिंसक आंदोलन सुरू झाली आणि खूप साऱ्या जणांचा या आंदोलनामध्ये मृत्यू सुद्धा झाला आणि हे सर्वच्या सर्व दुर्दैवी होतं कारण की याच्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शिखांची स्वतःची मातृभूमी असावी म्हणजे पंजाबी सुभा असावा म्हणून पंजाबी सुबा, सुबा आंदोलन असं याला नाव दिलं गेलं होतं एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तरचा जो काही काळ आहे या काळामध्ये या आंदोलनामध्ये फार काही घडामोडी सुद्धा घडल्या एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सिंग चौहान म्हणून त्यांचे एक नेते होते ते परदेशामध्ये गेले त्यांनी तिथे खलिस्तानचं जे आंदोलन आहे त्यासाठीची जाहिरात दिली आणि या आंदोलनासाठी निधी उभारायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे या आंदोलनासाठी त्यांना निधी उभारण्यामध्ये यश सुद्धा आलं एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी खलिस्तान राष्ट्रीय परिषदेची स्थापना केली आणि स्वतःला त्या खलिस्तान राष्ट्रीय परिषदेचा अध्यक्ष म्हणून सुद्धा घोषित केलं स्वतःच संघटना स्थापन करायची स्वतःच त्याचा अध्यक्ष म्हणून सुद्धा घोषित करायचं याच वेळेस पंजाबमधील जनतेमध्ये विशेषतः तरुण जे आहेत त्यांच्या खलिस्तान संदर्भात असलेल्या एकूण समर्थनाचा सहानुभूतीचा फायदा उचलत अकाली दलासारख्या पक्षाचा सुद्धा आपल्या देशातल्या राजकारणामध्ये उदय झालेला आपल्याला दिसून म्हणजे आधीपासून राजकारण सुरू होतं पण राष्ट्रीय पातळीवरती एक वेगळी ओळख जी आहे त्यांना याच काळामध्ये मिळालेली आपल्याला दिसून येते ही जी एकूण चळवळ आहे खलिस्तान संदर्भातली या चळवळीमध्ये हिंदी भाषा आणि पंजाबी भाषा यावरून सुद्धा मोठा वाद झालेला आपल्याला दिसून येतोय देश स्वतंत्र झाल्यानंतर जशी भाषेनुसार स्वतंत्र राज्याची मागणी व्हायला लागली त्यावेळेस केंद्र सरकारने खलिस्तानची निर्मिती करण्याऐवजी भाषा या आधारावरती हरियाणा हिमाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती करणं जास्त प्रेफर केलेलं आपल्याला दिसून येते आणि मग नंतरच्या काळामध्ये खलिस्तानच्या आंदोलनाने अजूनच जोर धरलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो खलिस्तान चळवळ म्हणलं तर भिंद्रनवाले यांचा या ठिकाणी उल्लेख करणं फार गरजेचं आहे बघा कारण की त्यांच्याशिवाय ही चळवळ त्यांच्या नावाशिवाय ही चळवळ जी आहे याच्याविषयीची माहिती पूर्ण होऊ शकणार नाही असं म्हणलं जातं की जसं जगजित सिंह यांनी खलिस्तान राष्ट्रीय परिषदेची स्थापना केली आणि खलिस्तान संदर्भातलं जे काही आंदोलन आहे ते पंजाबमध्ये अधिक व्यापक झालं त्याला समर्थन मोठ्या प्रमाणात मिळायला लागलं आणि या काळामध्ये जस इतर धर्मांचे नावं घेऊन वेगवेगळ्या दहशतवादी संघटना उदयास आल्या त्याच पद्धतीने पंजाबमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दहशतवादी संघटना उदयास आल्या त्यांनी त्याला नावं फार वेगळी दिली होती अशी तात्विक नावं दिलेली होती न्यायाची नावं दिलेली होती पण होत्या तर त्या दहशतवादी संघटनाच त्यावेळेस दमदमी टक्सालचे जनरल सिंग बिनरलवाले हे खलिस्तानचे नेते म्हणून उदयाला आलेले आपल्याला दिसून येतात त्यांच्या संपूर्ण पंजाब जो आहे तो पेटून उठला आणि याच दरम्यान एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पोलीस महासंचालक जे होते तिथले अटवाल यांची पंजाबच्या सुवर्ण मंदिरामध्ये हत्या करण्यात आली आणि पुढे झालं काय केंद्र सरकारच्या रडारवरती हे सगळेजण आले ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत सुवर्ण मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झाली आपलं सैन्य आहे ते सुद्धा आतमध्ये घुसलं होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस ते आंदोलन जे आहे ते चांगल्या पद्धतीने मोडून सुद्धा काढून टाकलं होतं केंद्र सरकारने हिंसक घटना रोखण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या माध्यमातून सैन्य कारवाई केलेली होती सुरुवातीला ऑपरेशन सनडाऊन तयार करण्यात आलं आणि त्यासाठी दोनशे कमांडोजला ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलं मात्र या ऑपरेशन मुळे अधिक लोकांना नुकसान होऊ शकतं हे लक्षात आलं आणि मग हे ऑपरेशन रद्द करण्यात आलं आणि त्याच्यानंतर एक जून एकोणीसशे एकुन ला सरकारनं ऑपरेशन ब्लू स्टार सुरू करून सुवर्ण मंदिरामध्ये सैन्य घुसवलं आणि त्याच्यामध्ये हे जनरल सिंग भिंद्रनवाले जो आहे तो मारला गेला आणि त्याचे शेकडो समर्थक सुद्धा मारले गेलेले होते आता टक्सालचे जे गुरु होते त्यांच्या मृत्यूनंतर भिंद्रनवाले वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी शिखांच्या पाच अकाली तख्तांपैकी एक असलेल्या दमदमी टक्सालचा अध्यक्ष झाला होता त्याला धर्मगुरूचा दर्जा प्राप्त झाला त्याचा लोकांवरती प्रचंड प्रभाव होता त्यांनी सांगितल्याबरोबर लोक सिगरेट पिणं सोडून द्यायचे दारू पिणं सोडून द्यायचे मांस खाणं सोडून द्यायचे आणि त्यांचा एकूणच असा प्रभाव असा होता अटायर जो आहे तो प्रॉपर असा शीख जे आहे त्या पद्धतीचा होता पुराण काळापासून चालत आलेला आणि त्यासोबतच धर्मगुरु सुद्धा झालेले होते त्याच्यामुळे एकूण इम्पॅक्ट जो आहे भिंडरनवाला यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकांवरती होत होता आता ऑपरेशन ब्लू स्टार नंतर अवघ्या चार महिन्यातच एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आलेली होती सुवर्ण मंदिरामध्ये ते जे काही घडलं त्याच्यानंतर खलिस्तान आंदोलन संपलं असं मानलं जात होतं पण एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शीख राष्ट्रवादी संघटनेनं एअर इंडियाच्या विमानामध्ये स्फोट केला नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे शहाऐंशी मध्ये माजी सैन्य प्रमुख जनरल अरुण वैद्य जे आहेत यांची हत्या घडवून आणली ऑपरेशन ब्लू स्टारशी संबंधित हे होते अरुण वैद्य एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री मारले गेले आणि नंतरच्या काळामध्ये विशेष अशी कोणती घटना खलिस्तानच्या संदर्भामध्ये घडून आलेली आपल्याला दिसून येत नाही गेल्या काही वर्षांपासून असं मानलं जात होतं की जी आजची पिढी आहे पंजाबमधली या आजच्या पिढीला खलिस्तानांच्या एकूण चळवळीबद्दल काहीच आकर्षण नाहीये आणि त्यामध्ये तथ्य सुद्धा आहे कारण की गेल्या काही वर्षांपासून असं काही घडलेलंच नव्हतं पंजाबी लोक म्हणल्यानंतर कसं एक इमेज आपल्यासमोर काय होते दिलदार माणसं प्रामाणिक माणसं आणि प्रचंड कष्टाळू माणसं यासोबतच मिलिटरीमध्ये योगदान असलेली माणसं आणि देशाप्रती प्रचंड प्रमाणामध्ये देशभक्ती असलेली माणसं हेच आपल्या समोर येतं आणि हे सत्य सुद्धा आहे पण भारताच्या बाहेर राहत असलेले जे शीख समुदाय आहे यांनी मात्र या आंदोलनाची ओढ काय अजून सोडली नाही आंदोलनाचं बोट काही अजून सोडलेलं नाही आणि त्यांनी त्या आंदोलनाची धग जी आहे ती अजून आहे तशीच ठेवलेली आहे आणि कायम बाहेरूनच या खलिस्तान चळवळी संदर्भात किंवा खलिस्तान संदर्भात वारंवार उल्लेख होत असतो किंवा वारंवार खलिस्तान संदर्भातला धग सुद्धा हे बाहेरूनच दिली गेलेली आपल्याला दिसून येते आता सध्या चर्चेमध्ये असलेला अमृतपाल सिंह जो आहे आता अमृतपाल सिंहच्या निमित्ताने परत एकदा ज्यावेळेस खलिस्तान चळवळ चर्चेमध्ये आलेली आहे तर हा अमृतपाल सिंह सुद्धा काही वर्षापूर्वी दुबईमध्ये होता या अमृतपाल सिंहने मागे एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू दिला होता तर सुप्रीम कोर्टाचं एक जे निरीक्षण आहे त्याचं त्याने स्वतःच्या पद्धतीने अर्थ करून घेतलेला होता तो असं म्हणत होता की सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय आहे की खलिस्तानविषयी तुम्ही बिंदास्तपणे चर्चा करा पण शांततेने जी चर्चा व्हायला पाहिजे यासोबतच खलिस्तान जिंदाबाद म्हणणं सुद्धा बेकायदेशीर नाही हे त्याचं स्वतःच म्हणणं होतं त्याचं स्वतःच इंटरप्रिटेशन होतं याबद्दलची सत्यता जी आहे ती पडताळून पाहणं फार गरजेचं आहे आता हा अमृतपाल सिंह मगाशी मी म्हणलं तसं होता दुबईला मागील वर्षी जे काही शेतकऱ्यांचं आंदोलन झालं या आंदोलनामध्ये कार्यकर्ता होता बघा दीप सिंग सिद्धू तर या दीप सिंग सिद्धूने स्थापन केलेली संघटना आहे वारिस पंजाब दे आणि त्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर या संघटनेची जबाबदारी आली ती अमृतपाल सिंगच्या हातामध्ये आणि या अमृतपाल न खलिस्तानच्या शांत झालेला आगेला कारण नसताना हवा दिलेली आपल्याला दिसून येते लवकरच दहशतवादी कृत्य ही शांत होतील ही अपेक्षा आहे कारण हिंसेला लोकशाहीमध्ये विशेषतः गांधीजींच्या भारतामध्ये कोणत्याही पद्धतीची जागा नाहीये चर्चेने प्रश्न सुटू शकतात का तर निश्चितपणे चर्चेने प्रश्न सुटू शकतात मग ते युद्ध असो आंदोलन असो किंवा कुणाची नाराजगी असो किंवा कुणाला वाटत असेल माझ्यावरती अन्याय झालेला असेल तर या सर्व प्रश्नांवरती उत्तर जे आहे ते चर्चा हेच आहे आणि विद्यमान सरकारला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे की चर्चेनेच प्रश्न सुटू शकतात आणि तसा सल्ला आपण रशिया युक्रेन युद्धामध्ये पुतीन यांना सुद्धा दिलेला होता आता ही एकूण खलिस्तान संदर्भातली जी काही चर्चा चालू आहे ही लवकरात लवकर थांब हवी आणि हा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर सुटायला हवा हीच या ठिकाणी अपेक्षा आहे पंजाब हा भारताचा भारता भारता भाग आहे भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारताचाच अविभाज्य भाग राहील शंका नाही तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एकूण या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जी काही फुटीरतावादी आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये यांच्याविषयीचं तुमचं मत काय आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद